नको, तुझा अंतकरण खचू देऊ नको. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली तुडवे. रोमन्स 16:19 मध्ये म्हटलेलं आहे, 18:19 मध्ये, की शांतीचा देव हा तुम्हाला, हा सैतानाला तुमच्या पायाखाली तुडवे. आपल्याला काय असतं माहिती का? आता ही गोष्ट समजून घ्या, धीर आणि विश्वास काय आहे ते, की तिथं देवाचं वचन सांगता. आता गाणं पण गायलं ना आज तुम्ही सगळ्यांनी मिळून, सैतानाला दबाव बघाव काय काय करो त्याच सगळं है ना, बरोबर. विश्वास काय आहे की त्या सैतानाला देवाने पायाखाली तुडवू पर्यंत धीराने परमेश्वराची वाट पाहणं हा विश्वास आहे. आपल्याला काय वाटतं माहिती का? आपल्याला आपल्या मतानुसार विश्वास म्हणजे काय? काही काही लोकांची व्याख्या तर असली डेंजर असते की सैतानाने येऊच नाही, म्हणजे समस्या आल्याच नाही पाहिजे. तर देव म्हणतो की तो तुमच्या पायाखाली तुडवा. काय काय दुसऱ्या लोकांची अजून थोडासा विश्वास दाखवतात, अल्प विश्वास. त्यांची कॉन्सेप्ट काय असते माहिती का? सैतानाला येऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही, पण देवाने त्याला आमच्यापर्यंत पोहोचूच देऊ नये. तो आमच्यापर्यंत पोहोचायच्या आत नष्ट झाला पाहिजे, पळून गेला पाहिजे. पण देवाचं वचन अभिवचन देत कि त्याला तुमच्या पायाखाली तुडवेल, याचा अर्थ तो येईल, तो तुम्हाला भिडेल, तो तुमच्याशी युद्ध पण करेल, पण तो तुम्हाला, प्रभू तुम्हाला विजय देईल. आणि त्याचा न्यायनाश देव करणार नाही, तर तुमच्याद्वारे त्याचा न्यायनाश करेल. हा विश्वास आहे प्रियांना. आपण फक्त देवाने करावं म्हणून वाट पाहत बसतो, आणि म्हणून आपण कधीच विश्वास प्रगट करत नाही, आणि म्हणून सैतान कधीच आमच्या पायाखाली नसतो. आणि मग तो सारखा ह्या गल्लीतून हकलं की दुसऱ्या गल्लीतून येतो, एक खिडकी बंद केली की दुसऱ्या खिडकीतून डोकावतो, दरवाजा बंद केला तर छत्रामधून येत होतो. सतत काय येतो, सारख्या परिस्थिती काय येतात, त्याचं हेच कारण आहे की आपण विश्वासाने अजूनपर्यंत त्याला पायाखाली तुडवलेलं नाही. हालेलुया. सौम्यता Ephesians 4:2 सौम्यता, नम्रता, सहनशीलता, प्रीती आत्म्याच्या फळाचा गुणधर्म आहे. सर्व जण एकत्र आहेत तिथं, त्याच्याद्वारे स्वतःला उंच करायचं नाही, तर एकमेकांना वागवून घ्या म्हटलेलं आहे. आपल्याला कुठलाच व्यक्ती हा आपला कधी शत्रू नाही प्रियांना, कारण देवाचं वचन सांगतं की तुमचं युद्ध हे रक्त मांसाबरोबर नाही. म्हणून कुठल्या व्यक्तीच्या द्वारे तुमच्यावरती हल्ले होतात, जर तुम्ही त्या व्यक्तीलाच प्रतिकार करत बसता, तुम्ही शारीरिक युद्धात पडलेले आहात. मला माहिती नाही त्याच्यात तुम्ही जिंकता की नाही, पण खात्रीशीर जिंकण्याचा एकच उपाय आहे, आत्मिक युद्ध करा. त्या व्यक्तीला येऊ द्या शरीराने काही पण करायला तुमच्यासाठी, त्याच्या मागून कुठला आत्मा कार्य करतो तो आत्मा ओळखून घ्या. त्याला जवळ येऊ द्या, अधिक जवळ येऊ द्या, अजून जवळ येऊ द्या, इतक्या जवळ येऊ द्या की त्याला पकडून पायाखाली तुडवू शकाल. हालेलुया. संकटापासून पळ काढू नका, त्यांच्यावर विजय मिळवायला शिकवा. संकटांपासून जर आपण पळ काढला, त्यांना जर पाठ दाखवल्यासारखं होतं ते प्रियांनो, आपण मग पुढं पळत राहतो, संकट माग माग पळत राहतात. कधीच आपला पिच्छा सोडू शकत नाही, सतत संकटांमध्ये असतो, पण त्याला धैर्याने सामोरे जा, त्याला फेस करा, त्याला पाठ दाखवू नका, सामोरे उभा राहा त्याच्या. तू आलाय जवळ, अजून जवळ ये, अजून जवळ ये, अजून जवळ ये, आणि तोपर्यंत परमेश्वरापर्यंत धीराने आणि विश्वासाने वाट पाहत राहा. तो किती किती जवळ येतोय अजून, तो जेव्हा तुमच्या काय म्हणतात त्याला कपॅसिटी पर्यंत जवळ आला, त्यावेळेस समजून घ्या परमेश्वराने तुम्हाला विजय दिलेला आहे. मग त्या गल्ल्याथाला पकडा आणि त्याच्याच तलवारीने त्याचं मस्तक कापून टाका. हालेलुया. ह्याच्यामध्ये सौम्यता महत्वाची असते.
ज्या वेळेस मला कळतं की व्यक्ती माझा शत्रू नाहीये, त्याच्या मागून आत्मिकरित्या कार्य करणारे ती अशुद्ध शक्ती माझी शत्रू आहे, त्यावेळेस आपण मनुष्याचा द्वेष करत नाही तर त्याच्याशी सौम्यतेने वागतो. हालेलुया. अवघड आहे ना? म्हणून तर त्यांनी म्हटलं एका गालात मारली तर दुसरा पुढं कर. हेच कारण आहे, तरच करू शकतो आपण. कारण मारणारा जो आहे, एका गालात मारणाऱ्याला आपण दुसरा गाल पुढं केला ना, दोन्ही गाल संपल्याच्या नंतर मग आपलं सुरू होतो. काय, त्याला मारायचं नाही. तो आत्मा जो आहे तो तिथं नमवला जातो. कारण आपण धीराने वाट बघितलेली आहे, आपण शारीरिकरित्या प्रतिकार केलेला नाही, आपण आत्मिकरित्या प्रतिकार केलेला आहे. आणि एखाद्या शक्तीवर परिस्थितीवरती ज्या वेळेस आपण आत्मिकरित्या विजय मिळवतो, ज्या वेळेस तो शत्रू आपल्या पायाखाली आहे प्रियांनो, तो परत परत उठून येणार नाही, तो परत परत आपल्याला त्रास देणार नाही. हालेलुया. परत परत त्याच त्या समस्यांमध्ये आपण रडत बसणार नाही, आपण विजयी व्यक्ती ठरू. सर्वात शेवटचं इंद्रिय दमन हे फार महत्वाचं आहे. बाकी सर्व गोष्टी आत्मिकरित्या आपण प्रगट केलेल्या आहेत. जेव्हा आत्मिकरित्या हे अगोदरचे 8 गुणधर्म येतात, त्याच वेळेस आपण शारीरिकरित्या 9 गुणधर्म प्रगट करू शकतो. जेव्हा माझ्या आत्म्यामध्ये आणि त्याच्याद्वारे माझ्या विचारांमध्ये प्रीती, शांती, आनंद, सौम्यता, सहनशीलता, चांगुलपणा ह्या गोष्टी येतात, विश्वास येतो, त्याच वेळेस माझ्या शब्दांच्या द्वारे आणि शरीराच्या द्वारे इंद्रिय दमन प्रगट होत असतात. इंद्रिय दमन म्हणजे काय? इंद्रिय म्हणजे काय? अवयव आपले. दमन म्हणजे काय? की त्यांना काबूत ठेवणं, आपल्या शरीराचे जे अवयव आहेत ते काबूत ठेवले. महत्वाची गोष्ट आहे का? आपण सर्व अवयव काबूत ठेवू शकतो, पण काही अवयव काबूत ठेवणं फार अवघड. त्याच्यातला सगळ्यात एक नंबरचा बघा, सगळ्यांनी बरोबर सांगितलं. एक्झॅक्टली बरोबर ना? जर आपण जीभ काबूत ठेवू शकत नाही तर आपल्यामध्ये इंद्रिय दमन नाही. माझ्या डोळ्याद्वारे मी पाप किंवा वासनेच्या नजरेने कोणाकडे पाहत आहे आणि मी ते कंट्रोल करू शकत नाही तर माझ्याकडे इंद्रिय दमन नाही. मला राग आल्याबरोबर मी कॉलर पकडून चार काना खाली देत असेल, इंद्रिय दमन नाही. ऐकून तर घ्या आधी शांतपणे. शांतपणे केलेलं कार्य जे आहे ते समस्यांचं नेहमी तोडगा निघत असतो. त्याच्यावरती समोरचा व्यक्ती ज्या द्वेषाने आलाय, आपण त्याच प्रमाणाने जर त्याला प्रतिकार केला तर टक्कर होते दोघांची. आणि घर्षण होऊन काय होतं बरं? घासलं गेलं की आग पडकते अजून, बरोबर ना? पण आपण बर्फासारखं थंड राहिलं, किती पण आग फेकू द्या, विजत असते ती. बर्फाच्या पुढे आगीचं काहीच चालत नाही. म्हणून जर समोरचा आग ओकतो ना, त्यावेळेस बर्फ होऊन जा. मी नेहमी म्हणत असते, मी त्याच्याशी पास्टरांना पण बोलते, मला प्रभूने ते शिकवलं या वर्षांमध्ये, अधिक मी त्याच्यावरती मनन करते. मी अधिक प्रयत्न करणार की प्रभूने ह्या गोष्टींमध्ये आपल्याला चालवावं, मला स्वतःला चालवावं, अधिक त्यांनी कृपा करून द्या. की डोक्यामध्ये नेहमी आईस फॅक्टरी ठेवायची, शांतच ठेवायचं, आणि जिभेवरती नेहमी शुगर फॅक्टरी. दोन फॅक्टऱ्यांचे मालक वाजा, दोन कारखाने उघडायचे आपल्या. विचारांमध्ये नेहमी शांतता राखा. समजत आहे तुम्हाला? एक दोन शेजारी होते व्यक्ती, शेजारी शेजारी राहायचे, आणि त्यांच्यामध्ये काय वादविवाद होते. त्यांचं जे कुंपण मधली जी वॉल असते ती प्रत्येकाला वाटतं की ह्या शेजारच्यांनी माझी जागा बळकवली, आणि त्यांचे वाद व्हायचे दोघांचे. तर एक जो माणूस आहे तो काय करायचा माहिती का? रोज रात्री आहे ना, सगळं घरामधलं जेवढं पण सगळा कचरा बिचरा सगळं जमा करायचा, आणि दुसरा आहे त्याच्या दारात येऊन सगळं ते लोक ओतून टाकायचे आणि सगळी घाण वगैरे पसरायचे. मग तो माणूस सकाळी उठला, त्याने
बघितलं अरे सगळं आपल्या घरात नाही का घाण केलं त्यांनी. त्यांनी काय केलं, आता मी पण माझ्या घरातला कचरा काढतो, मी त्याचा कचरा माझा कचरा दोघांचा मी त्याच्या दरवाजा पुढे टाकते, असं नाही केलं त्यांनी. त्यांनी काय केलं, त्याच्या गार्डनमधले चांगले एकदम सेंटेड फ्लावर्स जे होते, फुलं होते, फळं आले होते त्याच्या बागेमध्ये छान छान, ते एका टोपलीत भरले आणि त्या शेजारच्या दारात नेऊन ठेवले. असं खूप दिवस चालू राहिलं. शेवटी ह्याला वाटलं की हा का असं करतो, मी रोज एवढा कचरा बिचरा सगळं घाण टाकतोय, मी हा का असं करतो. एक दिवस थांबला, त्याने दारात ती बास्केट घेऊन निघाला तर त्याला पकडलं आणि त्याला विचारलं की मी तर रोज कचरा टाकतो ना तुझ्या दारामध्ये, सर्व घाण टाकत असतो, तू का टाकतोय. तो त्याला काय म्हणायला माहिती का, जे तुझ्याकडे होतं ना ते तू दिलं, जे माझ्याकडे आहे ते मी दिलं. आपण आज काय देत आहे जगाला, आपण आज जगाला ख्रिस्त देत आहोत का आपल्या जीवनामध्ये, फार इम्पॉर्टंट आहे.